नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण व्हेरिएशन म्हणजे काय किंवा चलन म्हणजे काय याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। सर्वप्रथम पाहूया चलन कशाला म्हणायचं। व्हेरिएशन इफ वन क्वांटिटी चेंजेस विथ द चेंज इन द रिलेटेड क्वांटिटी द चेंज इज कॉल्ड अ व्हेरिएशन। जेव्हा परस्पर संबंध असलेल्या दोन राशींपैकी एका राशीत झालेल्या बदलामुळे दुसऱ्या राशीत सुद्धा बदल होतो तेव्हा अशा बदलांना चलन म्हणतात। उदाहरणार्थ पाहूया एक सिंपल की जर आपण एक पेन, समजा मी म्हटलं की 5 रुपये आहे, एक पेनची कॉस्ट जी आहे ती 5 रुपीज आहे, मी जर 2 पेन केलं म्हणजे इकडे जर क्वांटिटी वाढवली तर इकडे काय फरक पडेल बघा। एक पेनचं मी केलं 2 पेन तर अशा वेळेस इकडे काय होईल, 2 पेन म्हणजे 10 रुपये, कारण एका पेनाचे 5 रुपये तर 2 पेनांचे 10, म्हणजे एक गोष्ट मी वाढवली तर दुसरी सुद्धा वाढली। याचा अर्थ एका गोष्टीमध्ये आपण चेंज केला तर त्याच्याशी रिलेटेड दुसऱ्या गोष्टीमध्ये सुद्धा चेंज होतो, याला आपण चलन म्हणतो। मग चलनाचे दोन प्रकार पडतात, ते दोन प्रकार आपण पुढे पाहूया। सर्वप्रथम डायरेक्ट व्हेरिएशन आणि दुसऱ्या बाजूला लिहिलेलं आहे इनव्हर्स व्हेरिएशन। आपण दोघांचा तुलनात्मक अभ्यास करूया, दोघांचा एकाच वेळेस आपण अभ्यास करूया। पाहूया समचलन म्हणजे काय आणि व्यस्त चलन म्हणजे काय। तर सम उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेऊया। सर्वप्रथम एक उदाहरण लिहितो, तेच पेनाचं उदाहरण घेतो मी। पेन एका बाजूला लिहिलेले आहे आणि एका बाजूला त्यांची प्राइस किंवा त्यांची कॉस्ट आहे, किंमत आहे। तर मी जर एक पेन असं म्हटलं की 5 रुपये आहे, एका पेनाची जी कॉस्ट आहे 5, तर मी जर पेनांची संख्या वाढवली तर त्याची कॉस्ट जी आहे ती वाढणार आहे। म्हणजे मी जर 4 पेन घेतले तर एका पेनाची 5 म्हणजे 4 पेनांची 20 किंवा 20 रुपीज होणार आहे। मी जर पेनांची संख्या पुन्हा वाढवली, पेनांची संख्या आता 10 केली, तर एका पेनाची 5 म्हणजे 10 पेनांची झाली 50 रुपये, म्हणजे पुन्हा या ठिकाणी कॉस्ट वाढलेली आहे। एक गोष्ट वाढवली की दुसरी ऑटोमॅटिक वाढते, या प्रकारच्या चलनाला समचलन म्हणतात। एक गोष्ट वाढवली की दुसरी वाढते, आणि पुन्हा कमी करून पाहू वाटलं तर मी जर 3 पेन घेतले, 10 पेनांचे 50 होते, 3 पेनांचे किती, आपल्याला एका पेनाची माहिती आहे 5, म्हणजेच 3 पेनांचे होणार आहे 15। आता पहा, पुन्हा एकदा लक्षात घ्या, एक गोष्ट वाढवली की दुसरी पण वाढली, एक गोष्ट आता कमी केली तर दुसरी सुद्धा कमी झाली। या प्रकारच्या चलनाला आपण डायरेक्ट व्हेरिएशन म्हणायचं आहे की किंवा समचलन असं म्हणायचं आहे। आता इकडे काय फरक आहे पाहूया। जर मी एखादी गाडी 20 किलोमीटर पर हवर किंवा 20 किलोमीटर पर हवरच्या स्पीडने आपण गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला 10 आवर्स लागतायत, 10 तास लागतायत। आता जर आपण गाडीचा जो वेग आहे किंवा स्पीड आहे तो जर आपण वाढवला, इन्क्रीज केला, मी जर आता जो स्पीड आहे तो डबल केला, तर मला जो टाइम लागणार आहे, आपल्याला जो वेळ लागणार आहे तो वेळ काय होईल बघा, वेळ आपण काय केलेला वाढवला, याचा अर्थ गाडी आता लवकर पोहोचेल, म्हणजे टाइम जो आहे तो कमी होईल, म्हणजे या ठिकाणी येईल 5 आवर्स। टाइम डबल केला तर वेग डबल केला, स्पीड डबल केला तर आपला जो टाइम आहे तो हाफ झाला, आता आपल्याला फक्त 5 तास लागणार आहेत। ह्या प्रकारचं चलन आहे, एक गोष्ट आपण वाढवली तर दुसरी कमी झालेली आहे, एक गोष्ट वाढवली तर दुसरी झालेली आहे कमी। आपण अजून पुढे जाऊ या ठिकाणी, आपण जर स्पीड अजून वाढवला, आपण आता 80 स्पीडने चाललोय तर 18 किलोमीटर पर हवरने जर गेलो तर बघा, 20 गेलो तेव्हा आपल्याला 10 तास लागले, त्याच्या डबल जेव्हा स्पीड केला त्यावेळेस आपल्याला 5 तास लागले, आता या 40 डबल केलाय म्हणजे या 5 पुन्हा अजून हाफ होईल, म्हणजे 2.5 आवर्स आपल्याला लागणार आहेत, आता आपल्याला फक्त 2.5 तास लागताय। म्हणजे एक गोष्ट मी ज्या वेळेस वाढवतोय त्यावेळेस दुसरी गोष्ट काय होते, कमी होते। या प्रकारचं जे चलन आहे किंवा व्हेरिएशन आहे ते आहे व्यस्त चलन किंवा इनव्हर्स व्हेरिएशन। दोघांमध्ये फरक लक्षात घेऊया पुन्हा एकदा। या ठिकाणी एक गोष्ट वाढली की दुसरी पण वाढते, इकडे संख्या वाढली इकडे संख्या वाढेल, इथे मात्र एक जर संख्या वाढत असेल तर दुसऱ्याची कमी होत चालते। हे जे चलन आहे हे म्हणजे व्यस्त चलन आहे। मी या ठिकाणी यांना नंबर देतो, हे पहिलं उदाहरण, हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं उदाहरण आहे। आता पहिल्या उदाहरणाच्या संदर्भात आपण काय करूया, या दोघांचा रेशो काढू,
रेशो आपण कसा काढत असतो, एकमेकांच्या खाली जर आपण ते लिहिलं पेन आणि या ठिकाणी जर मी प्राइस लिहिली तर हा त्यांचा होणार आहे रेशो। मग पेन आहे एक, त्यावेळेस प्राइस त्याची आहे 5, हे पहिल्याचा रेशो झाला। मी दुसऱ्याचा लिहून पाहतो, दुसरा जो आहे तो आहे 4/20। जर आपण याला याला जर भाग दिला किंवा याला डिवाइड केलं तर 4 × 1 = 4 आणि 4 × 5 = 20, म्हणजे याचं सुद्धा आलेलं आहे उत्तर 1/5। आपण तिसऱ्या उदाहरणाचं पाहूया, 10/50। या ठिकाणी सुद्धा जर आपण भाग दिला तर 0 कट झाला, म्हणजे या ठिकाणी सुद्धा उरलेला आहे 1/5। आणि अजून पुढचं एखादं 3/15, या ठिकाणी पण जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर काय होणार आहे, 3 × 1 = 3 आणि 3 × 5 = 15, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 1/5 उरलं। बघा प्रत्येक ठिकाणी जे आहे ते 1/5 आलेलं आहे। म्हणजे यावरून आपण असं म्हणू शकतो, ज्यावेळेस त्यांच्यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन असेल किंवा समचलन असेल, लक्षात ठेवा डायरेक्ट व्हेरिएशन किंवा समचलन असेल, दिलेल्या दोन बाबींमध्ये समचलन असेल, त्यावेळेस त्यांचा जो रेशो असतो दोन गोष्टींचा, तो रेशो जो आहे तो इक्वल असतो। म्हणजे मी म्हणू शकतो की रेशो जो आहे तो कसा असणार आहे, त्यांचा इक्वल असणार आहे। प्रत्येक ठिकाणी त्यांचा रेशो जो आहे तो इक्वल असतो। इकडच्या बाबतीत काय असतं पाहूया, ज्यावेळेस इन्व्हर्स व्हेरिएशन असतं किंवा व्यस्त चलन असतं तेव्हा या दोन गोष्टींचा आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। 20 × 10 = 200, या ठिकाणी सुद्धा 40 × 5 केलं तर 200, आणि इथे सुद्धा 80 × 2.5 किंवा 18 × 2.5 हा सुद्धा येणार आहे 200। या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी यांचं जे प्रोडक्ट आहे दोघांचं ते इक्वल आहे। आपण जर केलं, या ठिकाणी आता खाली लिहित नाही, मी इथेच आपण गुणाकार करून घेतला असल्याने खाली लिहिण्याची गरज नाही, पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो की त्यांचं प्रोडक्ट जे आहे ते कसं असतं, इक्वल असतं। प्रत्येक दोन गोष्टींचं जे प्रोडक्ट आहे किंवा या ठिकाणी गुणाकार समान असतो। चला तर काय काय लक्षात आलं आपलं, एकदा एक गोष्ट वाढली की दुसरी वाढते, एक गोष्ट कमी झाली की दुसरी कमी होते त्याला आपण समचलन म्हणतो, एक गोष्ट वाढली की दुसरी कमी होते, एक गोष्ट पुन्हा वाढली तर दुसरी कमी होते, आणि जर ही मी कमी केली तर ही गोष्ट वाढेल, म्हणजे यावरून हे व्यस्त चलन आहे असं पण म्हणूया त्याला। आणि समचलनामध्ये या दोन गोष्टींचा जो आहे तो रेशो, म्हणजे यांचं गुणोत्तर जे आहे ते समान असतं, यांचं गुणोत्तर समान असतं आणि या ठिकाणी जो गुणाकार आहे तो समान असतो। इथपर्यंत आपलं लक्षात आलेलं आहे। आता ज्यावेळेस आपल्याला असं सांगण्यात येईल की एक्स व्हेरियस डायरेक्टली विथ वाय, म्हणजे एक्स आणि वाय यांच्यामध्ये समचलन आहे, जर असं आपल्याला सांगितलं तर ते आपण या पद्धतीने लिहिणार आहोत, एक्स समचलनात वाय किंवा एक्स व्हेरियस डायरेक्टली विथ वाय असं आपण त्याला वाचायचं आहे। आणि मराठीमध्ये एक्स समचलनात वाय असं आपण त्याला वाचणार आहोत। मग या जर हे असं असेल, जर एक्स समचलनात वाय, तर आपण त्याच्या संदर्भात काय म्हणू शकतो, तर या दोघांचं जे आहे ते काय समान असतं, गुणोत्तर, म्हणजे x/y = k। आणि हा के म्हणजे काय आहे, तर हा आहे स्थिरांक किंवा याला आपण कॉन्स्टंट असं म्हणतो। हा कॉन्स्टंट आहे, याची किंमत जी आहे ती स्थिर असते प्रत्येक ठिकाणी त्या उदाहरणाच्या संदर्भात, x/y = k आणि k म्हणजे काय आहे, तर स्थिरांक आहे। पुन्हा एकदा लक्षात घ्या, x व्हेरियस डायरेक्टली विथ y, देन x व्हेरियस डायरेक्टली विथ y हे आपण या पद्धतीने लिहिणार आहोत चिन्ह टाकून, आणि त्यानंतर x/y = k आणि k काय आहे, तर कॉन्स्टंट आहे, तो स्थिर असतो, त्याची किंमत चेंज होत नाही। ते आपल्या उदाहरणांवरून आता पुन्हा लक्षात येईल की का चेंज होत नाही। आपण मागे उदाहरण पाहिलं पेन आणि त्यांची प्राइस, तर प्रत्येक ठिकाणी त्याची किंमत काय येत होती, 1/5, म्हणजे तो चेंज होत नाही। आता या ठिकाणी काय आहे, एक्स व्हेरियस इन्व्हर्सली विथ वाय, एक्स आणि वाय यांच्यामध्ये जर व्यस्त चलन असेल तर ते आपण कसं लिहू शकतो, तर आपण त्याला एक्स चिन्ह तेच टाकायचं आहे, एक्स समचलनाचं चिन्ह राहील आणि लिहिताना मात्र त्याचा इन्व्हर्स लिहायचा आहे, जो आपण इन्व्हर्स आहे वायचा तो 1/9 किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स आपण त्याला म्हणतो तो लिहायचा आहे, एक्स व्हेरियस इन्व्हर्सली विथ वाय असं त्याला वाचूया, आणि लिहिताना मात्र 1/9 समोर लिहायचं आहे। मग ह्या वेळेस काय असतं,
आपण पाहिलं की या दोघांचा जो गुणाकार आहे तो काय असतो, स्थिर असतो, म्हणजे x गुणिले y बरोबर के। या ठिकाणी पुन्हा के म्हणजे काय आहे तर स्थिरांक आहे किंवा त्याला आपण कॉन्स्टंट असं म्हणतो। अशा प्रकारे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे x आणि y यांच्यात समचलन असल्यानंतर काय आणि व्यस्त चलन असल्यानंतर काय। समचलन जर असलं तर त्या दोघांचं जे गुणोत्तर आहे ते समान राहील, व्यस्त चलन असेल तर त्या दोघांचा जो गुणाकार आहे तो नेहमी समान राहील। यावरील काही उदाहरणं सोडून घेऊया। आता व्हेन एक्स व्हेरियस यावरील काही उदाहरणं सोडून घेऊया। आता एक्स व्हेन एक्स व्हेरियस डायरेक्टली विथ वाय अँड एक्स इज इक्वल टू 50 व्हेन वाय इज इक्वल टू 2 फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय व्हेन एक्स इज इक्वल टू 150 किंवा 150। आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय आहे तर या दोघांमध्ये समचलन आहे। या ठिकाणी ज्या वेळेस एक्स आणि चिन्ह पुढे वाय तर याला आपण म्हणतो समचलन आहे किंवा यांच्यामध्ये काय आहे डायरेक्ट व्हेरिएशन आहे, म्हणजे या ठिकाणी यांचं जे गुणोत्तर आहे ते सेम असणार आहे। मी आधी लिहून घेतो एक्स समचलनात वाय तर काय असणार आहे या ठिकाणी एक्स अपॉन वाय जे आहे हे नेहमी काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे किंवा स्थिर असणार आहे। मग पाहूया आपण या ठिकाणी किंमत टाकतो मी। पहिल्या ठिकाणी एक्स आहे 50 दुसऱ्या एक त्याच ठिकाणी वाय आहे 2 नंतर हे जे आहे तेच इक्वल असणार आहे दुसऱ्या वेळेस। दुसऱ्या वेळेस काय आहे व्हॅल्यू ऑफ वाय व्हेन एक्स इज 150 एक्सची जी व्हॅल्यू आहे ती एक्सच्या समोर लिहितो 150 त्यावेळेस आपल्याला वाय किती हे माहीत नाही। आणि मी हे का समोरासमोर लिहिलं तर एक्स छेद वाय किंवा एक्स अपॉन वाय हे कॉन्स्टंट असतं प्रत्येक ठिकाणी सेम येणार आहे। अजून जर त्यांनी दोन दोन पहिल्या वाक्यात ज्या दोन किमती आहेत त्या ह्या दुसऱ्या वाक्यातल्या दोन किमती अजून तिसरं वाक्य असेल त्याच्यातल्या दोन किमती ह्या एकमेकांच्या इक्वल टू असणार आहेत सारख्या असणार आहेत। या पहिल्या वाक्यातल्या दोन किमती टाकल्या नंतर दुसऱ्या वाक्यातल्या दोन टाकल्या तर त्या दोघंही कशा असणार आहेत त्यांचं दोघांचं गुणोत्तर जे आहे ते समान असणार आहे म्हणून आपण समोरासमोर लिहून घेतलं। आता जर याला आपण सोडवलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय मिळतं पाहूया। 50 × y बरोबर 2 × 150 पुन्हा आता आपल्याला वायची किंमत काढायची आहे म्हणून हा 50 जो आहे तो मल्टिप्लाय आहे तिकडच्या बाजूला जर गेला तर होणार आहे डिवाइड। आता करूया डिवाइड 0 0 कट 5 1 5 5 3 15 आणि 2 3 6 वाय जो असणार आहे तो काय असणार आहे आपला 6 ज्यावेळेस एक वाय ज्यावेळेस एक्स 150 असेल त्यावेळेस वाय असणार आहे आपला 6। अशा प्रकारे आपण वायची जी व्हॅल्यू आहे ती काढलेली आहे। दुसरं उदाहरण पाहूया एक्स व्हेरियस इनव्हर्सली विथ वाय व्हेन वाय इज इक्वल टू 6 एक्स इज इक्वल टू 14 व्हॉट इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन। आता याचा आपल्याला स्थिरांक काढायचा आहे। कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक मीन्स के ची व्हॅल्यू काढायची या ठिकाणी आपल्याला आणि के काय असतो या दोघांच्या गुणाकाराच्या एवढा असतो। आता या ठिकाणी लिहिलेलं लिहून घेतो मी दिलेली गोष्ट जी आहे ती लिहितो एक्स व्यस्त चलनामध्ये वाय हे आपल्याला दिलेलं आहे। यावरून काय म्हणू शकतो आपण एक्स इंटू वाय इज इक्वल टू के। के मीन्स स्थिरांक किंवा त्याला आपण कॉन्स्टंट म्हणतो या ठिकाणी जो आपल्याला विचारलेला आहे। मग एक्स आणि वाय यांचा गुणाकार म्हणजेच तो के असणार आहे म्हणजे स्थिरांक आहे। मग एक्स आहे आपल्याला दिलेला 14 आणि हा वाय आहे 6 तर के बरोबर किती। मग आता पाहूया के बरोबर किती तर 14 आणि 6 यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे। 14 × 84 म्हणजेच केची जी व्हॅल्यू आहे ती आहे 84। आपल्याला हेच विचारलेलं आहे के म्हणजेच कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन चलनाचा स्थिरांक। चलनाचा स्थिरांक काय असतो जर ते इन्व्हर्सली असेल किंवा व्यस्त चलनात असेल तर त्यांचा गुणाकार म्हणजे स्थिरांक असतो आणि जर समचलनात असेल जर त्यांच्या एक्स आणि वाय हे समचलनात आहे तर याचा स्थिरांक काय असणार आहे एक्स अपॉन वाय हा असणार आहे के आणि तोच त्यांचा स्थिरांक असतो। अशा प्रकारे आपण उदाहरण सोडवणार आहोत। पुढचा प्रश्न पाहूया इफ कॉस्ट ऑफ 5 चेअर्स इज 4000 रुपीज देन फाइंड द कॉस्ट ऑफ 12 चेअर्स। या ठिकाणी आपल्याला 5 खुर्च्यांची किंमत दिलेली आहे ती आहे 4000 तर काढायचं आहे 12 खुर्च्यांची किंमत।
या ठिकाणी लक्षात एक घ्यायचं आहे की खुर्च्यांची संख्या म्हणजे 5 खुर्च्या आणि किंमत आहे 4000, आता या ठिकाणी 12 खुर्च्या आणि त्याची किंमत विचारलेली आहे. खुर्ची आणि खुर्चींची संख्या यांच्यामध्ये जे आहे ते समचलन असतं, म्हणजेच थोडक्यात त्यांच्यामध्ये आहे डायरेक्ट व्हेरिएशन. तर अशा वेळेस आपण काय लिहू शकतो की चेअर, नंबर ऑफ चेअर आणि खाली त्यांची कॉस्ट. मग सुरुवातीला चेअर किती होत्या? 5. त्यावेळेस त्यांची जी कॉस्ट होती ती होती 4000. आता आपल्याला चेअर दिलेले आहेत 12 आणि ह्या वेळेस आपल्याला कॉस्ट माहीत नाही, मग आपण त्या ठिकाणी एक्स किंवा वाय काही लिहू शकतो. आता हा जर आपण तिरकस गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. पाहूया काय होतं. 5 × x बरोबर तिकडे आहे 12 × 4000. हा 5 × आहे एक्सला, आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे म्हणून एक्सला राहू देऊ आणि हा 5 जो आहे तो तिकडच्या बाजूला गेला तर होईल, या ठिकाणी गुणिले आहे तिकडे गेला तर होईल भागिले, म्हणजे 12 × 4000 आणि ×5 किंवा ×5. 5 × 5 = 5, 5×8 = 40 आणि हे 2 0 नंतर उरलंय काय पाहूया. एक्स बरोबर 12×8 = 96 आणि हे 2 0 जसेच्या तसे, म्हणजे 9600. आपण म्हणू शकतो कॉस्ट ऑफ 12 चेअर्स इज इक्वल टू ₹9600. 12 खुर्च्यांची किंमत 9600 रुपये आहे. द रेशो ऑफ प्राइसेस ऑफ अ चेअर अँड अ टेबल इज 3:7. इफ द प्राइस ऑफ अ टेबल इज ₹441, फाइंड द प्राइस ऑफ द चेअर. खुर्ची आणि टेबल यांच्या किमतींचं गुणोत्तर 3:7 आहे. जर टेबलची किंमत माहीत आहे तर आपल्याला खुर्चीची किंमत काढायची आहे. पुन्हा या ठिकाणी संख्या टेबल आणि खुर्ची यांचं गुणोत्तर 3:7 आहे. मी लिहून घेतो, सुरुवातीला खुर्ची आणि टेबल असं म्हटलंय, म्हणजे आधी वरती खुर्ची आणि नंतर खाली लिहायचं आहे टेबल, किंवा आपण चेअर आणि खाली लिहिणार आहोत टेबल. आता यांचं जे आहे गुणोत्तर ते दिलेलं आहे आपल्याला 3:7, म्हणजे 3/7. आणि अजून पुढे हे जे गुणोत्तर आहे हे स्थिर राहतं म्हणून गुणोत्तराच्या समोर बरोबरचं चिन्ह लिहिलं. आणि आपल्याला ही जी किंमत आहे 441 ही कोणाची किंमत आहे? टेबलची. मग टेबल खाली लिहिला याचा अर्थ आपण खाली लिहायची आहे टेबलची किंमत, आणि आता वरची जी किंमत आहे खुर्चीची आपल्याला माहीत नाही म्हणून आपण या ठिकाणी लिहून घेतला एक्स. आता आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला उत्तर मिळेल. पाहूया काय होतं. 3 × 441 बरोबर 7 × x. पुन्हा आपल्याला या एक्सची किंमत काढायची आहे, म्हणजे हा 7 या ठिकाणी नको, त्याला जर आपण इकडे आणला तर होईल भागिले 3 × 441 आणि ×7 बरोबर एक्स. 7 × 7 = 742 आणि 7 × 3 = 21. 3 × 63 बरोबर राहिलेला आहे एक्स. पुढे पाहूया या ठिकाणी 3×9 आणि 3×18 म्हणजे 189. एक्सची किंमत 189 आणि एक्स कोण होता? तर ही खुर्चीची किंमत. तर म्हणून आपल्याला विचारलेलं आहे खुर्चीची किंमत किती, तर खुर्चीची किंमत येईल 189 रुपये. अशा प्रकारे हा प्रश्न देखील आपल्याला सोडवता येईल. पुढचा प्रश्न पाहूया. अ कार टेक्स 6 hours टू ट्रॅव्हल फ्रॉम 1 place टू द अदर. द कार ट्रॅव्हल्स ऍट अन एव्हरेज स्पीड ऑफ 50 km/h. इफ द सेम कार हॅज टू कव्हर द सेम डिस्टन्स इन अ 4 hour, व्हॉट शुड बी द स्पीड ऑफ द कार. ठराविक अंतर पार करण्यासाठी एक कार 50 किमीच्या वेगाने गेली तर तिला 6 तास लागतात. तेच अंतर 5 तासात पूर्ण करायचे असल्यास कारचा वेग किती. आता या ठिकाणी 2 गोष्टी आहेत, तास म्हणजेच वेळ आणि हा आहे वेग. वेळ आणि वेग या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या व्यस्त चलनात असतात.
पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपण एक उदाहरण आता पाहिलं होतं सुरुवातीला समजून घेताना की जर कारचा वेग जो आहे तो वाढवला तर जो वेळ आहे तो कमी होईल, म्हणजेच यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. मग मी लिहू शकतो स्पीड आणि जो आहे टाइम यांच्यामध्ये काय असणार आहे, व्यस्त चलन. स्पीड व्हेरियस इनव्हर्सली विथ टाइम. आता या दोघांमध्ये व्यस्त चलन आहे, म्हणजेच या दोघांचा जो आहे स्पीड आणि टाइम यांचा जो आहे गुणाकार हा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. तर पाहूया पहिल्या वाक्यामध्ये की अ कार तिला 6 तास लागत आहेत. कोणत्या वेगाने गेली तर 50 वेगाने गेली तर 6 तास लागतात. मग मी लिहून घेतो स्पीड आहे 15 त्यावेळेस लागतात 6 अवर्स. आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला माहीत नाही, त्या ठिकाणी सुद्धा असंच असणार आहे स्पीड अँड टाइम. मग इकडे स्पीड किती आहे दुसऱ्या वाक्यामध्ये, स्पीड आपल्याला माहीत नाही आणि आपल्याला टाइम सांगितलेला आहे, त्यांनी टाइम सांगितलेला आहे 4 अवर्स, त्यांना 4 तासामध्ये हे अंतर पार करायचं आहे. तर आता पाहूया हे जर आपण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, स्पीड आणि टाइम किंवा वेग आणि वेळ यांच्यामध्ये व्यस्त चलन असतं. मग ज्या वेळेस आपण असं लिहिलं वेग गुणिले वेळ, तर हे जे गुणोत्तर आहे हे नेहमी कायम स्थिर असणार आहे. मग पहिल्या वाक्यामध्ये जर आपण पाहिलं तर वेग 50 होता, त्यावेळेस वेळ लागलेला आहे 6. दुसऱ्या वाक्यामध्ये आपल्याला वेग माहीत नाही, तो मी जशास तसा ठेवतो आणि आपल्याला वेळ दिलेला आहे 4. आता याची किंमत पण की आहे आणि याचे पण की आहे, याचा अर्थ हे दोघं एकमेकांच्या समोर आपण लिहू शकतो किंवा तो स्थिरांक आहे, यांचा गुणाकार स्थिर असतो. मग आता हा 4 जो आहे गुणिले आहे इकडे आल्यानंतर होईल भागिले, म्हणजे 50 × 6/4 बरोबर इकडे आहे स्पीड. मग स्पीड किती येतो किंवा वेग किती येतो आपण पाहूया. 2×2=4, 2×3=6, 2×1=2 आणि 2×25=50, 25×3=75 बरोबर इकडे आहे स्पीड. आता स्पीड आहे म्हणून आपण 75 असाच लिहिणार नाही, तर 75 किमी/अवर हे त्याचं आन्सर असणार आहे, 75 किलोमीटर/अवर.